नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा समोरील नेहमीचं निरीक्षण केलं असता आपल्याला महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची परिस्थिती आहे आणि ती उद्याही राहणार आपण ढगांच्या स्वरूपात बघू शकता महाराष्ट्रावर प्रचंड ढग आहेत महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण वाढणार आहे आपला आज हा विशेष व्हिडिओ आहे आपण येत्या चोवीस तासामध्ये कुठे पाऊस पडणार हे सांगणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रात येऊ घातलेल्या कमी दाबाविषयीची ही विशेष व्हिडिओ आहे कारण महाराष्ट्रावर एक नव्हे तर दोन कमी दाब येणार आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा हा बावीस जुलैपर्यंत पावसाची सरासरी ओलांडणार आहे समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता नैऋत्य मोसमी वारे हे आता अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेले आहेत आपण समोरील लिमेजमध्ये बघू शकता की जवळ नऊशे अठ्ठ्याण्णव एकटा पासकल हवेचा कमीदाब तयार होणार आहे जबलपूर ते झाशी याच्या दरम्यान पहिला कमीदाब तयार होईल हा कमीदाब विशेष प्रभावी ठरत नसून इंदोरजवळ या ठिकाणी त्याचं छोटं अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व अकरा तारखेला रात्री बारा वाजता संपेल त्याच वेळेस आपण बघू शकता विशाखापट्टणमजवळ नवीन कमीदाब तयार होण्यास सुरुवात होईल या कमीदाबाचा प्रवास आपण पाहणार आहोत याचा प्रवास महाराष्ट्राहून होतो असा असा आपला अंदाज आहे याची आपण धावती इमेज बघू अकरा तारखेला रात्री बारा वाजता तयार झालेला कमीदाब हा महाराष्ट्राच्या दिशेने सरकतो समोरच्या इमेजमध्ये पाहू शकता की हा कमीदाब चौदा तारखेपर्यंत म्हणजे अकरा तारखेला तयार झालेला कमीदाब हा चौदा तारखेपर्यंत आपल्याला या सर्व परिसरावर सक्रिय असणार आहे त्यामुळे या कमी दाबाच्या प्रभावाने महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत अतिमुसळधार पाऊस होणार आहे चौदा तारखेला रात्री बारा वाजता सुरतजवळ नवीन कमीदाब तयार झाल्यामुळे महाराष्ट्रावर असलेला कमीदाबाचा प्रभाव कमी होतो सुरतजवळ तयार होणारा कमीदाब देखील बंगालच्या उपसागरातून आलेला कमीदाबाचाच अंश आहे हा कमीदाब पुढे अरबी समुद्रात गेल्यानंतर त्याचं चक्रीवादळात रूपांतर होत आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की जवळपास शंभरपेक्षा जास्त वेग वाऱ्यांचा या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे यदा कदाचित याला गुलाब ह्या चक्रीवादळाचं नाव दिलं जाऊ शकतं अद्याप आपण याच्यावर ठाम नाहीत अद्याप आपला हा केवळ अंदाज आहे या कमी दाबाचा वेग शंभर हा काही कालावधीसाठी अल्पकालावधीसाठी आहे आणि नंतर मात्र ते अरब अमिरातीच्या खाडीमध्ये हा कमीदाब पुढे निघून जातो सोळा तारखेला विशाखापट्टणमच्या जवळ दुसरा कमीदाब सुरू होतो आणि हा कमिदा आप देखील महाराष्ट्राच्या दिशेने सरकतो आहे सतरा तारखेला रात्री बारा वाजता हा कमीदाब पुन्हा नागपूर आणि चंद्रपूरच्या दरम्यान सक्रिय आहे या कमीदाबाला विशिष्ट केंद्र नसल्यामुळे भारताच्या भूभागावर अनेक चक्राकार स्थिती निर्माण होतात आणि जोरदार पाऊस त्या काळात पडतो आहे आपण सतरा तारखेला रात्रीची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटी संदृश्य आणि मुसळधार पाऊस होताना दिसतो आहे म्हणजे थोडक्यामध्ये दुसरा कमीदाब देखील महाराष्ट्राच्या दिशेने आल्यामुळे आपल्या अंदाजानुसार बावीस जुलैपर्यंत महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार आहे अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस कधी येणार हा प्रश्न आता संपलेला आहे महाराष्ट्रातील पाऊस कधी बंद होणार असा प्रश्न विचारण्याची वेळ येणार आहे कारण अनेक जिल्ह्यात अकरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत अतिवृष्टी झालेली असणार आहे आपण पुढील चोवीस तासाचा हवामानाचा अंदाज पाहूयात आपण रात्री उशिराची परिस्थिती बघितली तर औरंगाबाद जालन्याच्या दरम्यान जोरदार पावसाचं क्षेत्र रात्री निर्माण होण्याची शक्यता आहे आपण पहाटेची परिस्थिती बघितली तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सकाळी पहाटे पाऊस असणार आहे सोलापूर लातूर उस्मानाबाद बीड अहमदनगरच्या दक्षिणी भाग सातारा पुणे या जिल्ह्यात रिमझिम पाऊस असण्याची शक्यता आहे कोकण किनारपेटेला रिमझिम पाऊस असण्याची शक्यता आहे उद्या सकाळी नऊ वाजता पहाटेपासूनच सुरू झालेला पाऊस बुराणपूर अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये उद्या सकाळीच अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता की विदर्भातील इतर जिल्ह्यातसुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे आपण दुपारपर्यंतची परिस्थिती पाहू शकता सकाळी सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत म्हणजे अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि या ठिकाणी हवामान खात्याकड़ून सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल त्याचवेळेस वासीम हिंगोली नांदेड या परिसरातही त्याचा थोडा प्रभाव जाणवणार आहे उर्वरित भागात आपण पाहू शकता की धुळे जळगाव मालेगाव चाळीसगाव सिल्लोड या भागातसुद्धा हलक्या पावसाची शक्यता या दरम्यानच्या काळात म्हणजे उद्या दुपारपर्यंत आहे नाशिक जिल्ह्यातही पश्चिमेला जोरदार पाऊस आहे किनारपट्टीला कोकण किनारपट्टीलाही मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय राहील त्याचवेळेस सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचं क्षेत्र दिवसभर असणार आहे नांदेडलाही दुपारनंतर जोरदार पावसाचं क्षेत्र आहे चंद्रपूर गडचिरोलीलाही जोरदार पावसाचं क्षेत्र आहे आपण पाहू शकता अकोला अमरावती यवतमाळ वर्धा या ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस उद्या दिवसभरात पडणार आहे आपल्या चॅनलच्या वतीने अकोला वासिम यवतमाळ वर्धा आणि अमरावतीतील नागरिकांनी या जिल्ह्यातील नागरिकांनी सावधान असण्याची गरज आहे पु संपूर्ण विदर्भात उद्या दिवसभर पाऊस असणार आहे जळगाव औरंगाबादचा उत्तरेकडील भाग अकोला आणि अमरावती या ठिकाणी संततधार पावसाची शक्यता नऊ वाजेपर्यंत आहे हे विशेष म्हणजे हे पावसाचं क्षेत्र रात्री उशिरा नंदुरबार धुळे जळगाव या बाजूने सरकत आहे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे हा पाऊस सरकतो आहे अशी परिस्थिती आहे ही पहाटेची परिस्थिती आपण पाहतो तेव्हा कोकण किनारपट्टीला हलका पाऊस असेल इतरत्र पावसाचे जोर असणार नाही आपण सकाळी सात वाजेपर्यंत पाहिलं तरी कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचं क्षेत्र आहे त्याच वेळेस वाडा इगतपुरी पालघर या ठिकाणी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे त्याच वेळेस आपण पाहू शकता की सिंधुदुर्ग आणि गोवा या जिल्ह्यामध्ये सुद्धा शनिवारी दहा तारखेला सकाळीच अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होईल आणि दहा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात मा, अतिवृष्टी होणार आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांनी सावधान राहावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा